अध्यक्ष महोदय, हे आपल्या मराठी भाषिकांचं राज्य आहे आणि या राज्याचं हे सार्वभौम सभागृह आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपण सुद्धा लक्षात घातलं पाहिजे, 100 वर्षाहून जुनं असलेलं मुंबई आकाशवाणीचा मराठी वृत्त विभाग जो 400 केंद्रांमध्ये अतिशय उत्कृष्ट म्हणून नावाजला गेला तिथे आज पाडकाम सुरू आहे आणि तो वृत्त विभाग इतरत्र कुठेतरी आता हलवला जातो आहे. मला असं कळलं आहे की पेडर रोडवर असलेला जो फिल्म डिव्हिजन आहे ते फिल्म डिव्हिजन तिथे न्यायचं आणि याच्यापूर्वी सुद्धा प्रादेशिक जे आहेत आपल्या मराठी भाषेच्या आकाशवाणीचे जे अधिकारी ते कुठे कलकत्ता श्रीनगर या ठिकाणी हलवण्यात आले. प्रकाश जावडेकर आणि इतर या लोकांनी सुद्धा त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं होतं. आता सुद्धा 5व्या माळ्यावर त्या मुंबई आकाशवाणीच्या सर्व पाडकाम चालू आहे. 1200 कर्मचारी टोटल तिथे काम करतायत आणि त्यांना आता सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता दुसरीकडे आता हला म्हणून. अध्यक्ष महोदय, की आता हे मराठी भाषेचं राज्य मुंबई राजधानी आणि तिथे असलेला आकाशवाणीचा वृत्त विभाग आपल्याला कसं काय हलवता येईल? माझ्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मला सांगायचं आहे, विनंती करायची आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घाला आणि असं काही होणार नाही याची आपण काळजी घ्या, एवढंच मला सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, मी आज खर तर काही स्थगन दिलेले होते, अर्थात ते नाकारायचे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो गांभीर्याने घेऊ, आम्ही स्वतः लक्ष घालू, असं काय होणार नाही. विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय, स्थगन प्रस्ताव कोणते चर्चेला घ्यायचे आणि कोणते नाकारायचा सर्वस्वी आपला अधिकार आहे, परंतु मला त्या स्थगन प्रस्तावाच्या निमित्तानं आपण बोलण्याची संधी दिली. मला आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये येण्याच्या करता विशाल प्रकल्प म्हणून काही सवलती देतो, काही त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो आणि तो संपूर्ण अधिकार अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भामध्ये 2 समित्या असतात, एक म्हणजे असती ती HPC आणि दुसरी असती CSC. HPC असती ती मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली असती आणि मंत्रिमंडळ उपसमिती असती ती आपल्या कॅबिनेट सब कमिटी, म्हणजे तिला कॅबिनेट सारखाच अध्यक्ष महोदय पूर्णपणे अधिकार असतो. अध्यक्ष महोदय, एक असं काही प्रकरण या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे की त्याच्यामध्ये करोडो रुपयाचं राज्य सरकारचं नुकसान झालंय. वास्तविक अशा प्रकारचं नुकसान करण्याचा अधिकार हा सरकारला आहे का? अध्यक्ष महोदय, झालंय काय, एक नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये टिळक नगर इंडस्ट्री ही डाणूकर मालक असणारी, त्यांनी म्हणजे मद्य प्रकल्प आहे, मद्य उत्पादक आहे, मद्य उत्पादक करणारी कंपनी, तिनं 210 कोटीची गुंतवणूक केली. अध्यक्ष महोदय, 250 कोटीची गुंतवणूक असल्याशिवाय विशाल प्रोजेक्टला मान्यता देता येत नाही. तिथं डी झोन आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यामध्ये झोन सी आहे. या कंपनीनं काय केलं की 82 कोटीची जमीन रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणला घेतली, म्हणजे एक 210 कोटीचा इकडं तिकडं 82 कोटीची जमीन दाखवली. असा प्रोजेक्ट 292 कोटीचा कागदोपत्री दाखवला आणि त्याला 250 कोटी रुपयाची मेगा प्रोजेक्ट म्हणून अध्यक्ष महोदय सबसिडी मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि याला दुर्दैवानी मान्यता देण्यात आलेली आहे. वास्तविक अध्यक्ष महोदय हे असं झालं तर उपमुख्यमंत्री महोदय आपल्यालाही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे प्रोजेक्ट होत आहेत ते प्रोजेक्ट कुठल्या तरी मागासलेल्या भागामध्ये असतील आणि त्याच्यामध्ये 250 चा आकडा गाठण्याच्या करता 50-100 कोटी रुपये कमी पडत असतील तर ते दुसरीकडे जमिनी घेतील आणि दुसरीकडे जमिनी घेऊन हे आपल्या सवलतीचा फायदा घेतील. त्यांना 210 कोटी रुपयाची सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, काय चाललेलं आहे, हे कुठं करता चाललेलं आहे, कशा करता चाललेलं आहे? या संदर्भामध्ये अशा प्रकारचा निर्णय हा अतिशय घातकी आहे आणि या संदर्भात पूर्वीच्या सरकारने देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना HPC पुढं अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला होता. एकदा मंत्रिमंडळ उपसमितीने CSC ने पण याला मान्यता त्या ठिकाणी नाकारली, कारण अधिकारी वर्ग पण असा म्हटला की अशा प्रकारचे प्रकल्प जर
कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून आपण मान्य करायला लागलो तर राज्य सरकारचं करोड रुपये, कारण राज्याच्या बजेट मधून हे पैसे अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि आपलं नुकसान होईल। अध्यक्ष महोदय देताना कुठला प्रोजेक्ट रे, मद्य उत्पादन दारूच्या प्रोजेक्टला एवढा काय पुळका आला सरकारला, एवढी काय मदत करायचं कारण होतं? ठीक आहे अध्यक्ष महोदय, ही जी खिरापत दिली हे आपल्या 13 कोटी जनतेचं नुकसान या सरकारने केलेलं आहे आणि याला सर्वस्वी एसपीसी आणि त्याच्यामध्ये सीएससी हे दोघेही जबाबदार आहेत, ह्या जबाबदारीची त्यांनी स्वीकार केला पाहिजे आणि याच्या संदर्भातली वस्तुस्थिती जनतेच्या समोर मांडली पाहिजे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अजितदादा नॉर्मली माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन बोलतात पण कधी कधी विरोधी पक्ष नेते हे कात्रणावर देखील बोलावं लागतं, आम्ही बोलत होतो। दादा ते कात्रण चुकीचं आहे, ती माहिती पूर्ण चुकीची आहे। एक तर त्याच्यातली पहिली चूक ही आहे की जुन्या एचपीसी समोर आलो होतो, तुम्हाला माहिती 18 महिने एचपीसीच नाही घेतली उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळाने, हा 18 महिने नाही झाली, हा एक झाली असेल, 18 महिने एचपीसीच झाली नाही, त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प अडले होते। 18 महिने नाही झाले ना, मी सांगतो ना, हा ठीक आहे रेकॉर्डवर सांगतो। दुसरं, हा प्रकल्प आमच्या समोर आला त्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असा निर्णय केला की हे जे 82 कोटी रुपयाचं त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे ते 250 कोटी त्यांनी केलं तरच त्यांना फायदे मिळतील, 82 कोटीवर त्यांना फायदे मिळणार नाहीत, दोघांचं जॉईनिंग केलं जाणार नाही, असा अतिशय स्पष्टपणे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे ही माहिती जी या पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे ती चुकीची माहिती। चला स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याला उत्तर दिलेले, मला उपमुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, 210 कोटी रुपयाची गुंतवणूक असणारा विशार प्रकल्प पात्र होत नसल्याने त्यांनी ती चिपळूणची 82 कोटी 70 लाखाची गुंतवणूक घेतली। त्याच्यात निर्णय असा झालेला आहे, एक विशेष बाब म्हणून या घटकाला केवळ विशाल प्रकल्पाच्या पात्रतेच्या मर्यादेसाठी ग्राह्य धरण्यात येऊन घटकाला श्रीरामपूर येथील प्रकल्पात केलेल्या गुंतवणुकीवर प्रोत्साहन देय करावी, तसेच या प्रकरणाचा पूर्वोदाहरण म्हणून अन्य कोणत्याही घटकाला लाभ देण्याकरता वापर करता येणार नाही असा निर्णय त्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलाय। म्हणजे याचा अर्थ या प्रकल्पाला तुम्ही सांगताय तशा पद्धतीने मान्यता दिली तर एक विशेष बाब म्हणूनच त्यांना मान्यता मिळणार, पुढे अशा प्रकारचा कुठलाही प्रकल्प आला तर त्याला मान्यता देणार नाही असंही त्या कमिटीनं म्हटलेलं आहे। मग एका दारूच्या प्रकल्पाला तुम्ही तिथे सवलत देता आणि जर मग ह्याच पद्धतीचा दुसरा कुठला चांगला प्रोजेक्ट आला आणि त्याच्यातनं भागामध्ये जर कारखानदार येणार असेल तर त्याला मात्र तुम्ही वेगळ्या प्रकारचे नियम लावता, हा विरोधाभास नाही का, हे चुकीचं नाही का? माझ्याकडून एचपीसीचं इतिवृत्त पण आहे उपमुख्यमंत्री महोदय। नाही अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादाजी सांगतायत 250 कोटीचं त्यांनी पूर्ण केल्यानंतरच त्याला मिळणार आहे आणि अशा प्रकारे जॉईंट केलं जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो। आपण फक्त एकाच झोन मध्ये असलं तरच जॉईनिंग ते देतो, यापूर्वी आपण दिलेले आहे, दोन वेगवेगळ्या झोन मधले जॉईनिंग देत नाही। यस ठीक आहे, रेकॉर्डवरती आलेलं आहे उत्तर दादा, चला पुढे जाऊ, लक्षवेधी घेऊ। चला लक्षवेधी सूचना।